ते माघारी घेत नाही. तुकामने देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. येणे सोसे मन झाले हव भरे, परते माघारी घेत नाही. पांडुरंगा करो प्रथम, जेथे प्रतिष्ठान देखा, जेथे जन्मला तो गुणा तिथे एका. तयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा शांती ब्रह्म शेखनाथ. सेवेलागी सेवक झालो तुमच्या, लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिम विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतम सुविचार युक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम. जयांचे केनिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. ते चुवंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. येणे सोसे मन झाले हव भरी, परती माघारी घेत नाही. सेवेकरता निवडलेला अभंग. संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा सर्वांच्या पाठातला परिचयाचा नित्य गायला जाणारा सुंदर असा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय परमार्थाच्या क्षेत्रात आमच्या मनानं आज काय ठरवलंय, आमचं मन कोण्या विचाराच्या उंचीवर गेलंय, ती विचाराची उंची सांगतायत. विठ्ठल विठ्ठल परम पावन परमात्म्याच्या दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन गुणीजन वैष्णव महाराज मंडळी वारकरी मंडळी यांच्या गोड अशा उपस्थितीमध्ये स्वानंद सुख निवासी गुरुवर्य सहदेवजी महाराज यांच्या कृपाछत्रामध्ये यांच्या कृपाशीर्वादाने गेल्या अविरत 50 वर्षापासून चालू असणारा हा भक्ती उत्सव, की ज्याला आदरणीय श्री यादव काकाजी असतील, बाळकृष्ण महाराज असतील, यांचं मार्गदर्शन आहे आणि यांच्या संयोजनातून, गावकऱ्याच्या संयोजनातून, आयोजनातून या सुवर्ण महोत्सवी वर्षाचं दिमाखात मोठं आयोजन आपण केलेलं आहे. आणि या उत्सवातील आजचे चिंतन सेवा, या उत्सवाला ज्यांनी परिपूर्ण असं मार्गदर्शन केलं, या ठिकाणी ज्यांच्या मुखारविंदातून आपण रामकथा ऐकत आहात, असे आदरणीय अण्णा यांच्या विशेष संपर्कातून किशोर महाराज आदी करून सर्वच मंडळी यांच्या प्रेमातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम मी काही मंडळीची माफी मागतो, त्याचं कारण आहे मला माझ्या परंपरेची मर्यादा आहे. विठ्ठला विठ्ठला. आज आपण चिंतना जो अभंग निवडलाय तो तुकाराम महाराजांचा आहे. आपल्या मनाची एक विशिष्ट उंची सांगणारा अभंग आहे. व्यक्ती कोणत्या क्षेत्रात असो, त्या व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये कोणत्या विचारानं भारावलेला आहे हे महत्वाचं आहे. संसाराच्या क्षेत्रातलं सोडून द्या, संसार सुद्धा विचारा वाचून होत नाही हा भाग निराळा, पण मला परमार्थाचं क्षेत्र बोलायचं आहे. परमार्थाच्या क्षेत्रात विचाराची नितांत गरज आहे. पण कोणत्या विचाराची गरज आहे? सद्विचाराची गरज आहे. एरवी व्यक्तीचं अंतकरण आहे, जो जो जीव आहे तो अंतकरणवान आहे. आणि ज्याच्याकडे अंतकरण आहे म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार आहे, ह्या चतुष्टयाला मिळूनच काय म्हणतात, अंतकरण म्हणतात. त्याच्याकडे विचार ही ताकद आहेच आहे, त्यात काही वादच नाही. पण एक विशिष्ट विचाराच्या उंचीला परमार्थात किंमत आहे. या जगामध्ये चांगले विचार सहजासहजी निर्माण होत नाही. कोणता विचार सगळ्यात महत्वाचं, विचाराची उंची ठरते कशावरून? शास्त्रामध्ये तरी आपल्या संत वाङ्मयामध्ये त्याच विचाराला उंचीचा विचार म्हटलेला आहे, जो विचार परमार्थ्या परमात्म्याविषयीचा आहे. आणि परमात्म्याविषयीचा जो विचार आहे तो जगात सर्वात उंच विचार आहे, ज्याला सद्विचार असं म्हटलेलं आहे.
आणि तो विचार सहजासहजी निर्माण होत नाही. विश्वमौली ज्ञानोबरायने गोड दोन दृष्टांताने सद्विचाराची दुर्लभता आपल्याला पटवून दिलेली आहे. ज्ञानोबराय म्हणतात, रस्त्यात अनेक दगड भेटतात पण परी सहजासहजी भेटतो का? अनेका सारिका बहु असो जैसा न जोडे परिसू. ज्ञानोबराय म्हणतात, परिस काय आहे? ज्या धातूचा स्पर्श जर कोणत्याही लोखंडा कोणत्याही धातूला झाला, ज्या दगडाचा स्पर्श, तर त्याचं सोनं होतं, त्याला परिस म्हणतात. तो परिस किती दुर्लभ आहे. सध्याच्या काळात साहित्यिकांनी सोमकांत म्हणी, चंद्रकांत म्हणी, कल्पतरू, परिस या सगळ्यांना कवी कल्पना ठरवल्या, इतका तो दुर्लभ आहे. पण कदाचित ज्ञानोबाराच्या काळात दुर्लभतेना का होईना पण तो उपलब्ध असावा. आज तो दुर्लभतेनं सुद्धा आपल्याकडे काय नाही आहे, उपलब्ध नाही आहे. कदाचित ज्ञानोबाराकडे असावा, त्या काळात असावा. ज्ञानोबाराय म्हणतात, अनेका सारिका बहुवसु जैसा न जोडे परिसू. अन्य वस्तू, अन्य धातू, अन्य रत्न जसे मिळतात तसा परिस मिळत नाही. का? अमृताचा अंश दैवगुणे. अमृताचा अंश सुद्धा दैवगत्या एखाद्याला प्राप्त होतो. हो, आता ऐका पुढे. ज्ञानोबाराचे दोन दृष्टांत संपले. अनेका सारिका बहुवसु जैसा न जोडे परिसू. का? अमृताचा अंश दैवगुणे तैसी दुर्लभ हे सद्बुद्धी. पुढे ऐकताय, तैसी दुर्लभ हे सद्बुद्धी. ज्ञानोबाराच्या सद्बुद्धीचं स्वरूप काय? जिया परमात्माची अवधी. काय ज्ञानोबाराची भाषा आहे? तैसी ही सद्बुद्धी दुर्लभ आहे. सद्बुद्धीचं लक्षण ज्ञानोबारायने केलं, जिया परमात्माची अवधी. ज्या बुद्धीचा विषय केवळ काय आहे? परमात्मा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, कैसा? लगेच त्याला दृष्टांत दिला. जैसा गंगेसी उदधी निरंतर. गंगा खळग्यावर जाते, खाचावर जाते, दरीत जाते, ती दरडीने फिरत राहते पण तिचं ध्येय एकच आहे, ते म्हणजे समुद्र. तशी ती बुद्धी, कोणाची बुद्धी मांस विक्री करेल, कोणाची बुद्धी गाडगे घडवेल, त्यालाही बुद्धी लागतेच ना. का? भूमी आतून स्वयंभ घडिया गाडग्याची निगती गोंब कोंब. पण ते कुलाल मतीचे, मला मती शब्द इथं पाहिजे. कदाचित त्याची ती बुद्धी, त्याची ती मती गाडगे घडवत असेल, शेती करत असेल, कदाचित मांस विक्री करत असेल, पण या सगळ्या क्रिया करताना अवधी मात्र परमात्मा आहे. त्याला सद्बुद्धी म्हणतात. ती खरी सद्बुद्धी आहे. विचार अजून एक सांगतो. हे फेडित पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. याचा एक गोड विचार आहे आणि तो ह्या काळात तर फार गरजेचा आहे. गंगा जेव्हा निघत असते तेव्हा ती जवळ आलेल्या पादपांना पोखित आणि पुष्ट करीत जात असते. ज्ञानोबाराय म्हणतात, साधू सुद्धा आपल्या गंतव्याला जात असताना आपल्या संगतीत आलेल्या लोकांचा उद्धार करत जात असतो. तो विचार पहा. पण ती गंमत पहा, ती गंगा शेजारच्यांना पुष्ट करते पण आपल्या ध्येयापासून विचलित होत नाही. साधूचा प्रवास जीवनाचा तसा असावा, तरी उद्धाराची कळकळ सगळ्यांची व्हावी पण आपल्या वृत्तीचा हेतू ध्येय असावा, परमात्मा असावा. जी या परमात्माची अवधी. महाराज परोपकार केला आणि तिकडे जर बुद्धी नाही ठेवली तर काय होतं? भरत होतो, जड भरत होतो, काय होतं? तुम्हाला विचारतो, सोपं विचारतो. एखादं पिल्लू हरणाचं पाण्यामध्ये जर माझा आवाज थोडा कमी करा, पाण्यामध्ये जर बुडू लागलं तर त्याला वाचवणं चांगलं का वाईट? लवकर बोला. हा, चांगलं. त्याला चारा घालणं, लहानाचं मोठं करणं चांगलं का वाईट? चांगलं. त्याची काळजी, त्याला कोणी हिंस्त्र पशूने खाऊ नये याची काळजी घेणं चांगलं का वाईट? चांगलं. मग मला विचारायचं, भरतानं सगळं चांगलं केलं तर वाईट का झालं त्याचं? हे सगळं चांगलं आहे ना. मग भरताचं वाईट झालं का? त्याचं एक कारण आहे, भारतानं ध्येयाकडची नजर बाजूला केली म्हणून. नजर कुठून केली? ध्येयाकडची नजर बाजूला केली. डोंगरेजी महाराजाचं वाक्य त्या प्रसंगाला अंगावर काटाणणारं वाक्य आहे. आणि जे कीर्तनकार म्हणून फिरतात, लोकांच्या उद्धाराची मक्तेदारी घेऊन फिरतात, त्यांनी तर जरूर ऐकलं पाहिजे. काय म्हणले डोंगरेजी महाराज? डोंगरेजी महाराज म्हणतात, ऐसा परोपकार किस काम का जो हमारे ही साधना में विघ्न डाले.
असा परोपकार तरी काय कामाचा जे आमच्या साधनेत विघ्न निर्माण करेल. गंगेशी उदधी निरंतर, ती गंगा जशी उदधीला समुद्राला भेटण्याकरता एक ध्येय निष्ठेने पळत राहते, जशी ज्याची बुद्धी त्या ध्येयापासून विचलित न होते ती सद्बुद्धी आहे, ती चांगली बुद्धी आहे. ज्ञानोबा राय म्हणतात, जेवढा परिस दुर्लभ आहे, जेवढा अमृत दुर्लभ आहे, तेवढीच ती बुद्धी दुर्लभ आहे. विठ्ठला विठ्ठला उदाहरण देऊन पटवतो आपा मी की सद्बुद्धी किती दुर्लभ आहे आणि वाईट विचार किती सुलभ आहेत. सोपं सोपं बोलतो, एकदम सोपं. औरंगाबाद सारखं शहर आहे आणि औरंगाबाद सारख्या शहरामध्ये जाऊ द्या, औरंगाबाद लांब पडतंय, बिडकीन जवळ पडते ना, बिडकीन जरा बऱ्यापैकी ना, औरंगाबाद एवढं नाही पण जरा बरं बाजारपेठेचं गाव आहे, बिडकीन सारखं गाव आहे. आणि बिडकीन सारख्या गावात अत्यंत श्रीमंत माणूस आहे, लग्न होऊन 15 वर्ष झाली पण लेकरू बाळच नाही. किती वर्ष झाली? 15 वर्ष झाली पण लेकरू बाळच नाही. नवसं सायास करत करत त्याच्या कशा तरी दैवाच्या कृपेने लेकरू झालं, पण लेकरू नवसा सायासाची नीट नसतात. इथलचे जे नवसाचे त्यांना सोडून बोलतोय मी, नाही तर ते सिद्ध करून दाखवतील. सहसा अन्न नवसाची पुरं नीट नसतात. पण एखादं दुर्लभ बघा काय, एकतर 15 वर्षानं झालं महाराज नवसा सायासानं झालं, एवढं गुणी झालं, एवढं सुंदर झालं, एवढं गुणी झालं, ते काय सुनीताबाईच्या पोरासारखं नाही झालं. माझ्या आईचं नाव सुनीता आहे. मोठं गुणी झालं, खूप चांगलं पोरगं झालं. 10वीला गेलं, वेळ कमी असल्यामुळे लवकर 10वीला नेतो त्याला. तिने 12शेचे पेढे बस झाले, जेवण करू नंतर आतात नाही. 10वीला गेलं, 10वीला पूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात, माफ करा, संभाजीनगरमध्ये पहिल्या नंबरनं आलं. संभाजीनगर जिल्ह्यात पहिल्या नंबरनं आलं. बाबाजवळ गेलं, पप्पा म्हणे काय, आवाज कमी करावा माझा थोडा, एवढा नको आवाज. पप्पा म्हणे काय, मला मोटरसायकल घेऊन द्या, मला आता कॉलेजला जायचंय. मोटरसायकल बापला, हे मोटरसायकल आता नाही, जरा मोठा झाल्यावर. बापाला समजून सांगण्याची पद्धत वेगळी असते. तोच आईजवळ गेला, मला आई तू सांग ना ग बाबाला. काय, मोटरसायकल घेऊन देत नाही तर मला कॉलेजला जायचंय, मोटरसायकल घेऊन द्यायची सांग. काय तो कुबराचे प्रमाण आहे, आईसे माता जाणे वर्म, बाळा वाढविता धर्म. माय बापापेक्षा आई लेकरू सांभाळू शकते, समजून सांगण्याची हातोटी वेगळी असते. थोडा वेळ जाईल पण दृष्टांत फार गोड आहे, फार गोड आहे. एक दिवशी बाप कामावून आला आणि घरी स्वयंपाक झालेला नव्हता. हा म्हटलं, अगं भूक लागली मला, अजून स्वयंपाक नाही. अहो तुम्हाला काय माहितीये, तुम्ही जाता बाहेर पण या लेकराला सांभाळता सांभाळता ना केनो येत. काय अवघड म्हणे लेकराला सांभाळणं, मी सांभाळतो म्हणे दाखवा सांभाळून. त्या लेकराला कडेवर घेतलं, ही लागली स्वयंपाकाला, हा लेकरू सांभाळायला बाहेर गेला. बाहेर गेला, किरण मालाचं दुकान दिसलं. पोरगा म्हणतो, पप्पा पण काय गोड, मला बी पाहिजे, घेऊ का? दृष्टांत सांगण्याकरता पाहिजे म्हणून. पप्पा गोळ, चला लेकरू गुळ मागते म्हणून दुकानदाराला म्हणलं, ए देवर गुळाचा एक खडा. दुकानदाराने गुळाचा खडा दिला, ते म्हणला पप्पा मोठा, ते म्हणला एक छटाक भर दे, छटाकाचा दिला. पप्पा अजून मोठा, पाव किलोचा खडा दिला. असं ते म्हणले लेकराला, पप्पा अजून मोठा. त्याने 1 किलोची ढेपत दिली, ती त्याला उचलत नव्हते. पप्पा अजून मोठा, आता मात्र याचा संयम सुटला. काय रे मोठा मोठा, एक खान कर आणली लेकराला एवढ्या जोऱ्यात मारू ना. लेकराच्या मायला एक ठीक आहे. पप्पा अजून मोठा, बापाने एक मुसकाडत मारली. सांभाळ म्हणे, अक्कल नाही याला, काय नाही काय नाही, काय झालं? अगं किती मोठा गुळाचा खडा दिला तो पुरग, मोठाच 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 म्हणत, तू सांभाळ याला. ते म्हणले, हे तर म्हणले ते अवघड आहे, मग दाखव बरं तू सांभाळू, शांत कर बरं. त्याला कसा शांत करते, आईले जवळ, त्यानं पुढं बसवलं बाळाला. बाळा तुला कसा खडा पाहिजे गुळाचा? मला मोठा. तिने एवढाच खडा घेतला महाराज.
त्याचा तुकडा केला, एक लहान एक मोठा तुकडा केला. बाळा हा कसा आहे? छोटा. हा कसा आहे? मोठा. तुला कोणता पाहिजे? मोठा. घे. गप बसलो पोरग, बघता काय केला. म्हणतो ऐसे माता जाणे वर्म, बाळा वाढविता धर्म. लेकराला समजून समजूत घालण्याची, लेकराला शिकवण्याची कुवत जी मायत असते ती बापात नसते. बापला हे भेटत नाही मोठं सायकल, पण आई कशी शिकवते पा. मी मात्र छोटा खातो. आय म्हणली बाळ्या दहावीला तू अजून थोडा मोठा हो, बारावीला ऐक. त्यांनी जरी नाही घेऊन दिली तर मी घेऊन देणार. माझ्या हातात ती चार तोळ्याची बांगडी आहे, पिवर सोन्याची आहे, तुला घेऊन देणार, काळजी नको करू. पग समजदार होत. अजून जो मन अभ्यास केला, बारावीला सुद्धा तो संभाजीनगर मध्ये पाहिला आला. आई जो पळत आला, आई वादा किया सो निभाना पडे. मुला गाडी घेऊन द्यावी लागेल. त्यांनी काय काळजी नाही बाळ्या, ही बघ चार तोळ्याची बांगडी, 50,000 रुपये भाव चालू आहे. जा तू औरंगाबादला, औरंगाबादला जा, ती गाडी त्या बांगडी मोड त्या अमक्या अमक्या दुकानदाराकडे. तिजून मला फोन लाव, तो सोनार माझ्या ओळखीचा आहे, त्याच्याकडून पैसे घे, मोटरसायकल घे. तुम्ही नाही आई, तू चल माझ्यासोबत. अरे मी कशाला? नाही आई, माझं एक स्वप्न आहे. म्हणजे काय? मोटरसायकल घेतल्यावर सगळ्यात पहिल्यांदा मला तुला फिरवायचं. पहिल्यांदा मला मग कोणाला फिरवीन हे मी नंतर ठरवीन म्हणे माझं. आई घेऊन गेली, गाडी घेतली, मोठी भारीची मोटरसायकल घेतली, जिला जागेवर 110 पिक कमी नसत आपलं. औरंगाबाद मध्ये किक मारली. मला आई तुला घेऊन पैठणला आधी जायचे. आणि असा बेफाम सुटला 110 स्पीड. आई म्हणते बाळ्या कमी कर स्पीड, कमी कर स्पीड. महाराज कुलता एक पोरगा. आई त्याला घेऊन निघाली. असा वेगामध्ये मोटरसायकल चालली होती आणि पुढून एक भरधाव वेगात पैठण कोण ट्रक येत होता. इकडून मोटरसायकल आणि तिकडून ट्रक येत होता. असा ट्रक दिसत ही म्हणायची अरे स्पीड कमी कमी कमी. पुरगा अजून वाढवत होता. ट्रक जवळ आला, ट्रक इकडून निघून गेला आणि मोटरसायकल अशी सरळ पैठणला निघून गेली. तुमच्या डोक्यात जे आलं होतं ते काही झालेलं नाही. पण खरं सांगा तुमच्या डोक्यात काय आलं होतं? यालाच म्हणतात सद्बुद्धी दुर्लभ आहे. विठ्ठला विचार माणसाच्या मनात सहज येतात. खाला राधावे पाणी काही नीट लागतं का? भ्रमर पुष्पाची एक राणी काही नीट लागतं का? तिथं वेदानं शिकवावं लागतं का? वेदे न करिता प्रेरणा सहज विषयावरी वासना आवाटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका. ही दुर्बुद्धी कोणालाही सुचते पण सद्बुद्धी निर्माण होणं परमात्म्या विषयीचं चिंतन अंतकरणात करण्याची बुद्धी होणं हे मात्र मोठं अवघड आहे. म्हणून दुर्लभ जे सद्बुद्धी जिया परमात्मची अवधी गंगेसी उदधी निरंतर. हे सोपं नाही. मग असे चांगले विचार निर्माण होतात कधी? मला तीनच मुद्दे सांगायचे, खूप अंग आहेत पण तीन मुद्दे जरा स्पष्ट आहेत म्हणून सांगायचे. सत्क्षेत्रामध्ये सद्बुद्धी निर्माण होते, सत्शास्त्र श्रवण चिंतना सद्बुद्धी निर्माण होते आणि सत्पुरुषाच्या सहवासात सद्बुद्धी निर्माण होते. विठ्ठला चांगल्या क्षेत्राचं सेवन करा. उठी रे उठी बाळा तू तीर्थे रे हिंड. का तीर्थे हिंड? कारण तीर्थात गेल्यावर बुद्धी चांगली होते. त्या भूमीचे कारण एक मानसशास्त्रीय विचार सांगतो महाराज. मानसशास्त्रीय विचार असा आहे की आपल्या अंतःकरणातले विचार जे असतात त्या विचाराचं वलय त्या वातावरणामध्ये निर्माण होतं. मानसशास्त्र सांगतंय. आणि त्या विचार वलयाच्या रेंजमध्ये दुसरा आला की ते विचार त्याच्याबद्दल त्याच्या मनात निर्माण होतात. याच्या विचाराची पगडा त्याच्या मनावर अटॅक करतो आणि त्याला तसं विचार करायला भाग पाडतात. हा मानसशास्त्राचा नियम आहे.
तुकोबऱ्याचं प्रमाण याला बैसता चोरा पाशी तैशीच होय देखता चिंदी मन धावे तैशीच होय बुद्धी देखताची चिंधी मन धावे तैसे विचार्या पाशी बैसता क्षणभरी देखताची नारी मन धावे हे विचाराचा पगडा असतो. आणि क्षेत्रामध्ये सत्पुरुष राहत असतात आणि त्यांच्या विचाराचं वलय तिथं निर्माण झालेलं असतं म्हणून त्या ठिकाणी चांगले विचार निर्माण होतात. रामानाथ एक प्रसंग सांगितला जातो, तो रामानाथ आहे की नाही मला माहीत नाही पण असेलही कदाचित, कारण काय जो मुद्दा मी मुळात वाचला नाही त्याला मी धाडसानं सांगत नसतो, हा मुद्दा मी ऐकीव आहे की म्हणतात कोणता तरी असा एक दंडकारण्यामध्ये देश लागला की त्या देशामध्ये गेल्यानंतर अर्जुन आपलं लक्ष्मणाचं मन बिघडलं, सीतेचं मन बिघडलं आणि रामाच्याही मनामध्ये वाईट विचार आला, राम प्रभूच्या मनामध्ये विचार आला, वनवास मला होताना हा लक्ष्मण कशाला आला सोबत, याच्या मनात नेमकं काय आहे सगळ्यांना प्रसंग माहीत आणि विस्तार करत नाही. आणि मग त्याच्या उत्तरात ती कथा आलेली की तो कोणता तरी एक राक्षस राहत होता, त्याचा तो देश होता म्हणून ते विचार. पण चला भगवद्गीतेतला पहिला श्लोक आपण विचारात घेऊ, खूप गोड विचार आहे. खरं तर शंकराचार्यांनी पहिल्या अध्यायावर भाष्यच लिहिलं नाही पण गीतेवर अनेक टीका आहेत, त्या टीकेमध्ये शंकरानंदी नावाची टीका आहे, शंकरानंदानं लिहिलेली मधुसूदनी आहे, भाष्योत्कर्षिणी आहे, खूप खूप टीका आहे. त्यामध्ये शंकरानंदाची एक टीका आहे, ते शंकरानंदांनी पहिल्या श्लोकावर केलेला जो विचार आहे तो मला आता पाहिजे. विचार ऐका काय ते सांगतात. पहिला श्लोक गीतेतला धृतराष्ट्र वाच धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव माम काह पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र काय म्हणाला, हे संजया माम काह माझे पांडवाह पंडूचे दोघाचे पुत्र युत्सवाह युद्धाच्या इच्छेने गेलेले आहेत. कुठे गेलेले आहेत, कुरुक्षेत्रावर गेलेले आहेत. ज्या कुरुक्षेत्राला विशेषण काय आलेलं आहे ते धर्मक्षेत्र आहे, अशा कुरुक्षेत्रावर गेलेले आहेत. कशाच्या इच्छेने गेलेले आहेत, युत्सवाह युद्धाच्या इच्छेने गेलेले आहेत. तिथे जाऊन किंवा कुर्वत काय करते झाले मला सांगा, जे युद्धाला गेले ते गोट्या खेळत बसतील का? उलट धृतराष्ट्रानं संजयला म्हणायला पाहिजे होत, अरे सांग बरं पहिला बाण कोणी मारला, दुर्योधनानं काय ऍक्शन घेतली, त्याच्यावर धर्म काय बोलला, असं म्हणायला पाहिजे होत. गेली युद्धाच्या इच्छेने, जाऊन काय करतील, युद्धच करतील ना. युद्ध सवा तो स्वतः म्हणतोय, युद्ध सवा आहे, युद्धाकरता उत्सुक आहेत. तिथे गेल्यावर काय करते झाले याच्यावर हा प्रश्न धृतराष्ट्रानं काय विचारला त्याचं बीज पहिल्या शब्दात आहे. म्हणजे का ते कुरुक्षेत्रावर गेलेले आहेत आणि त्या कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हणतात. कदाचित त्या धर्मक्षेत्र असणाऱ्या कुरुक्षेत्रावर गेल्यावर यांचे विचार बदलले तर नाही, लक्षात येते माझं बोलणं. घरून तर गेले युद्धाच्या इच्छेने, इथून तर कोण्या इच्छेने निघालेत, युद्धाच्या इच्छेने. पण त्या कुरुक्षेत्रावर ज्या कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हणतात तिथे जाऊन विचार तर बदलले नाही पण संवेदनशील असणाऱ्या अर्जुनाचे विचार बदलले सुद्धा. मला आता तो विषय पूर्ण करायचा, मला हे सांगायचंय की चांगल्या क्षेत्रात चांगले विचार निर्माण होतात. युद्धाच्या इच्छेने गेलेला अर्जुन तिथे तिथे म्हणतो गुरु न हत्वाई महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपि लोके, यांना मारून भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान रक्तानं माखलेले भोग मला भोगायचे नाहीयेत, याच्यापेक्षा भिक्षा मागितलेली बरी, देवा यांना मी मारील माझ्याकडून पाप होईल आणि त्या पापाचा परिणाम जोडीला हातीचा धुरी जाशी, हे चांगले विचार नाहीये. युद्धाच्या इच्छेने गेलेल्या अर्जुनाचा तिथे चांगले विचार काय झाले. आता ठीक आहे विषमे समुपस्थितम,
त्यावेळेला ते विचार चुकीचे आहेत. भगवंतानं काय केलं ते आपण पुढं पाहू. भगवंतानं विसृज सशरम चापम शोक संविघ्न मानस असणाऱ्या अर्जुनाला करिष्ये वचनम तव इथपर्यंत नेलं. पहिल्या दुसऱ्या अध्यात अर्जुन कसा आहे, विसृज सशरम चापम, त्यानं बाण धनुष टाकून दिलेलं आहे, आणि शोक संविघ्न मानस रथोपस्त उपा विषत, रथामध्ये जाऊन शोक संविघ्न मानस होऊन बसलेला आहे. पण भगवंतानं असा तयार केला, करिष्ये वचनम तव इथपर्यंत नेलं. तो भाग मला आता नाही सांगायचा, मला एवढं सांगायचंय चांगल्या क्षेत्रात गेल्यावर चांगले विचार निर्माण होतात. तसेच चांगलं श्रवण केलं, चांगलं ऐकलं, माणसाच्या मनात चांगले विचार निर्माण होतात. म्हणून कसं ऐकावं आणि लोकांच्या मनात चांगले विचार निर्माण व्हावे याच्या करता कसं सांगावं याकरता प्रत्येक संतांनी कीर्तनाची मर्यादा घालून दिलेली. नाथाची तर प्रसिद्धच आहे. परिणाम काय झाला पाहिजे, जेणेकरून मूर्ती चरित्रे परम पवित्रे सागर मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. निळोबराची कीर्तन मर्यादेचा अभंग आहे, इतका गोड आहे ऐकण्यासारखा. सगळा सांगायला मला वेळ नाही, माझा तो प्रस्तुत विषय नाही, पण सरळ म्हणून जातो. निळोबराय काय म्हणतात, चराटिया दंतकथा अनर्था कारण मूळते, शुद्ध भावे हरी कीर्तन तेने जनार्दन संतोषे, चातुर्य वाणी रंजवन त्या खंडन प्रेमाचे, निळा मने घडती दोष निंदा उपहास इतरांचे. निळोबर आणि शुद्ध कीर्तनाची संहिता सांगितली. पण कसं ऐकावं, कसं ऐकावं, चांगलं ऐकावं. चांगलं ऐकल्यावर मनात विचार चांगले निर्माण होतात. तुकोबारा म्हणतात, माझं जीवन एवढं पापात का गेलं, का नाही ऐकिले गाईले गीत. आता ते चरणाचा तेवढा तुकडा पहा, नाही ऐकले गायले गीत, का नाही ऐकले, नाही ऐकले नाही गायले, ऐकलंही नाही चांगलं, गायलंही नाही, का लाज आडवी आली, धरली लाज. परिणाम काय झाला, सांडिले हित. लक्षात येते, माझं बोल हित सांडलं. चांगलं आमच्या गावात कीर्तन होतं सुवर्ण महोत्सव, एक दिवस तर गेला नाही पट्ट्या, गेला तरी तो महाराज म्हणायचा, म्हणा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबारा म्हणतात कीर्तनात बसल्या, त्याला म्हणलं विठ्ठल विठ्ठल म्हण असं म्हणतो. कीर्तन करायचं म्हणलं टाळ्या वाजवा. लोक कशाला प्रतिष्ठेचा विषय करतील सांगता येत नाही. तोच घरी गेल्या नातवाला, माझा बबड्या रे माझा छापड्या, बुटाडा हानला पाहिजे, लाज तेवढी नारायणी आणि वाकडी वाणी पोरापे. तुकोबर आहे म्हणतात. सांगण्याचं तात्पर्य काय, चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलं गायलं पाहिजे. नारदाने सांगितलं, ऐका ऐका, तुम्हाला जर परमार्थाचं प्रेम अंतकरणात निर्माण व्हावं वाटत असेल किंवा अंतकरणातलं प्रेम टिकून राहावं वाटत असेल तर स्त्री धन नास्तिक चरितम न श्रवणीय. नारदान आपल्याला सल्ला दिला, स्त्रीचं चरित्र ऐकू नका, धनाचं चरित्र ऐकू नका, नास्तिकाचं चरित्र ऐकू नका. स्त्रीचं वर्णन कीर्तनात ऐकणं म्हणजे नरकाचं पहिलं दार उघडणं. धनाची चर्चा कीर्तनात प्रवचनात ऐकणं म्हणजे नरकाचं दुसरं दार उघडणं. नास्तिकाची चर्चा कीर्तनात प्रवचनात ऐकणं
म्हणजे नरकाचं तिसरं दार उघडणे. म्हणजे कसं काय पटून द्या ना महाराज, देतो ना पटून. स्त्रीचं चरित्र ऐकलं की काम विकार वाढतो,